मस्त थंडगार अशी थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. डिसेंबर महिना सुद्धा संपायला येत आहे. तर मग डिसेंबर महिन्याचा एंड म्हणजेच 31. 31ची तयारी झाली की नाही मग तुमची, किंवा बेत ठरला का? नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी तर मज्जाच असते, त्यांची काय खूप सारे ऑप्शन्स असतात. पण हाल होतात ते म्हणजे व्हेज लोकांसाठी, किंवा व्हेज लोकांसाठी खूप सारे ऑप्शन्स नसतात, थोडेफारच असतात. तर चला तर मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास मेजवानी व्हेजिटेरियन लोकांसाठी. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत अगदी सोप्या पद्धतीने व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची. आणि मी ही व्हेज दम बिर्याणी बनवत आहे मस्त मातीच्या भांड्यामध्ये, ती सुद्धा परफेक्टच होईल किंवा छान चव येईल मातीच्या भांड्यामध्ये. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे 1 कप भरून बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे. जवळपास आपण 1 20 मिनिट ते अर्धा तास हे तांदूळ व्यवस्थित असे भिजवून घेणार आहोत. बिर्याणीसाठी बासमती तांदूळच वापरतात, पण तुमच्याकडे असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. इथे मी 8 ते 10 केशर काड्या घेतलेल्या आहेत आणि दुधामध्ये भिजत ठेवलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता जवळपास 1 10 मिनिटं मी अशा प्रकारे भिजवून घेतलेला आहे. केशर टाकल्यामुळं रंगसुद्धा खूप सुंदर येतो आणि त्याचबरोबर चवसुद्धा खूप छान येते. आता मी इथे घेतलेले आहेत काही खडे मसाले. 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेत, स्टारफूल, 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची आणि 3 ते 4 मिरे आणि 3 ते 4 लवंगा घेतलेले आहेत. आणि आपल्याला तेजपत्ता किंवा तमालपत्रसुद्धा लागणार आहे. तर आता पाहूयात भाज्या. मी इथे फ्लावर घेतला आहे बारीक चिरून आणि मी 1 मोठा बटाटा घेतला आहे, त्याची सालं काढून चिरून घेतलेला आहे. फरस बी किंवा बीन्स घेतलेले आहेत, 2 शेंगा आणि मी इथे आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून छान वाटून घेतलेला आहे. 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीकसर असा चिरून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या स्लिट करून घेतल्यात लांबट अशा. हिरवे मटार घेतलेले आहेत, गाजर आणि बरिस्तासाठी लांब चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण भात किंवा बिर्याणी राईस शिजवायला घेऊयात. खूप सारं पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मीठसुद्धा पाण्याच्या प्रमाणात थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण आपल्याला भात शिजवून घ्यायचा त्यामध्ये मोकळा भात शिजला पाहिजे आणि एवढी पाण्याची क्वांटिटी आहे त्यामुळे मीठ तर थोडंसं जास्त लागणारच आहे. आणि यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत जे सांगितलेले होते ते. आणि आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण बिर्याणी करताना किंवा पुलाव करताना आपण हे तांदूळ भिजवून घेतलेले असतात त्यामुळे जास्ती वेळ शिजवण्याची गरज नसते. 50% हा आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे, जास्तीही शिजवायचं नाही, कारण आपण बिर्याणी करताना भाज्या शिजल्यानंतर त्यावरती हे तांदूळ टाकतोच, तिथेसुद्धा हा भात शिजला जातो. त्यामुळे 50%च आपल्याला हा भात किंवा हा तांदूळ इथे शिजवून घ्यायचा आहे. आता मी हे सगळं छान मिक्स करत आहे, तुम्ही इथे पाहू शकता. हवं असेल तर भात शिजत असताना तुम्ही यामध्ये 1 चमचाभर साजूक तूपसुद्धा टाकू शकता, त्यामुळेसुद्धा खूप छान मोकळा सळसळीत होतो भात. चला तर मग हा भात आपण शिजायला ठेवूयात असा, तोपर्यंत बरिस्ताची तयारी करूयात किंवा फोडणीची. तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजू टाकून घेतलेले आहेत. काजूचं काहीही असं प्रमाण नाही, काजू हे खायला सगळ्यांनाच आवडतात. कमी किंवा जास्ती तुम्ही टाकून तळून घेऊ शकता. तर मी हे काजू आता तळून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये टाकून घेऊयात कांदा. तर मी 1 मोठा कांदा घेतलेला होता, अशा प्रकारे लांबट आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकून घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला अगदी लालसर किंवा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटं लागतात या प्रोसेससाठी. परफेक्ट जर बिर्याणी व्हायला हवी असेल किंवा परफेक्ट चव व्हायला हवी असेल तर बरिस्ता व्यवस्थित करायचा. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हा कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा, यापेक्षाही थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. तर तुम्ही इथे पाहू शकता 1 3 ते 4 मिनिटं मी हा कांदा छान तळून घेतला आहे, अगदी लालसर असा झालेला आहे. आता आपण हा कांदा काढून घेऊयात. कांदा आणि काजू तर तळून झालेलेच आहेत. आता आपण पुढची तयारी पाहूयात किंवा फोडणीची तयारी पाहूयात. तर मी इथे 1 साधारण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेलंच होतं, त्यामध्ये 1/2 चमचा शहाजिरे टाकून घेतलेले आहेत आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा जास्ती वापरायचा त्यामुळे बिर्याणी खूप छान होते. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या अशा प्रकारे मी स्लिट करून वापरलेल्या आहेत. आपल्याला फक्त यामध्ये याची चव किंवा फ्लेवर हवाय, त्यामुळे मी अशा प्रकारे मोठ्या आकारांमध्येच ठेवलेल्या आहेत, बारीकसर अशा केलेल्या नाही आहेत.
तर आता हा आपल्याला कांदा एक गोल्डन रंग येईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे. तर इथे हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झाली की मी यामध्ये टाकलेलं आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर असं मी वाटण बनवून घेतलेलं होतं ते. आणि हे इथे मी हिरवंगार वाटण टाकलेलं आहे ते म्हणजे कढीपत्त्याचं. खूप सारा कढीपत्ता मी खलबत्त्यामध्ये मस्त असा कुटून घेतला आणि तो टाकलेला आहे. यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो, नक्कीच ट्राय करून पहा. आता मी यामध्ये टाकत आहे सगळ्या भाज्या. भाज्याचं काहीही असं प्रमाण नाही आहे, तुम्हाला हव्या तेवढ्या किंवा ज्या आवडत असतील त्या टाकलात तुम्ही तरीही चालतील. प्रमाण तर मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे, थोडंसं कमी किंवा जास्ती वापरलात तरीही चालेल. आता ह्या भाज्या टाकून झाल्यानंतर आपण छान परतून घेऊयात. आणि जवळपास या भाज्या शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागतातच लागतात. छान आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. घाई करायची नाही आहे कारण भाज्या शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतोच. तर मी छान भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं या भाज्या छान अशा मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊयात. जवळजवळ 7 मिनिटं मी या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत, तुम्ही या इथे पाहू शकता. छान या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत किंवा मऊसर पडलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही. आता आपण पुढची तयारी पाहूयात किंवा पुढची प्रोसेस पाहूयात. भाज्या तर मस्त अशा परतून झालेल्याच आहेत. आता आपण यामध्ये टाकून घेऊयात काही कोरडे मसाले किंवा ड्राय स्पायसेस. तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये टाकत आहे बिर्याणी मसाला. तर मी एक मोठा चमचा भरून इथे बिर्याणी मसाला टाकलेला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला टाकू शकता किंवा घरी बनवलेला असेल ते सुद्धा टाकलात तरीही चालेल. 1/2 चमचा हळद पावडर टाकली आहे आणि 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेला आहे. आणि अगदी थोडंसं मीठ टाकले कारण भात शिजवून घेत असताना आपण त्यामध्ये खूप सारं मीठ वापरलेलंच आहे. आता मी यामध्ये टाकत आहे दही. तर मी इथे 1/2 वाटी फ्रेश असं छान दही वापरलेलं आहे. खूपही अगदी आंबट दही वापरायचं नाही आहे. आणि अगदी थोडंसं यामध्ये टाकत आहे मी पाणी, जेणेकरून भाज्या आणि हा मसाला छान शिजला जाईल किंवा छान मस्त एकत्रित येईल. तर तुम्ही या इथे पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दही टाकल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त अशी ग्रेव्ही होते किंवा छान या बिर्याणीच्या भाज्यांना किंवा या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते. तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण बिर्याणीची मेन प्रोसेस पाहूयात. भात मी शिजवून घेतलेला आहे, 50% तो व्यवस्थित शिजला गेला आहे. आता आपण यावरती टाकून घेऊयात. मी एक मोठा झारा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे यामध्ये टाकत आहे भात किंवा हा राईस. तर तुम्ही इथे पाहू शकता किती व्यवस्थित लांब सडक असा हा भात शिजत आहे किंवा परफेक्ट झालेला आहे, जसा की बाहेरच्या किंवा हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये शिजतो. बऱ्याचदा असं होतं की हा भात तुटला जातो किंवा चिकटसर होतो किंवा अशा प्रकारे लांब शिजला जात नाही. तर तेच कारण आहे हा भात खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही. आत्ता आपल्याला हा 50% शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर जो शिल्लक राहिलेला आहे तो या भाज्यांसोबत शिजलाच जाईल. तर मी हा भात यावरती टाकून घेतलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. त्याचसोबत मसालेसुद्धा टाकून घेतलेत. आता मी यावरतून टाकत आहे बरिस्ता किंवा हा तळून घेतलेला कांदा. अशा प्रकारे यावरतून डेकोरेट करत आहे जेणेकरून मस्त बिर्याणीही दिसेल आणि याचा फ्लेवरही येईल. त्याचवरतून आपण जे तळून घेतलेले होते काजू तेच टाकून घेतलेले आहेत मी अशा प्रकारे. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे केशर. केशरमुळं रंगसुद्धा या बिर्याणीला खूप छान येतो आणि स्वाद तर अप्रतिमच येतो, शाही बिर्याणी होते. नक्कीच ट्राय करून पहा अशा प्रकारे केशर टाकून. तर मी यावरतून केशरचं दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता यावरतून आपण टाकून घेऊयात खूप सारी फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि पुदिनासुद्धा टाकला तरीही चालेल, पुदिन्यामुळेसुद्धा खूप छान असा फ्रेश फ्लेवर येतो. पण माझ्याकडे आत्ता सध्या पुदिना नाही आहे त्यामुळे मी टाकलेला नाही आहे. नसेल नाही टाकलात तरीही चालेल, त्यामुळेसुद्धा ही बिर्याणी खूपच सुंदर होते. आता यावरतून आपण 1 चमचाभर साजूक तूप सोडूयात जेणेकरून फ्लेवर छान होतो आणि मस्त अशी ही शाही बिर्याणी तयार होते. सगळंच करून झालेलं आहे. आता आपण यावरतून गच्च असं झाकण ठेवूयात आणि मस्त या बिर्याणीला दम देऊयात किंवा शिजवून घेऊयात. झाकण ठेवून 1-15 मिनिटं ही बिर्याणी आपण परफेक्ट अशी शिजवून घेऊयात. तर मी इथे 1-15 मिनिटं ही बिर्याणी शिजवून घेतली आहे. आहा, इतका सुंदर सुवास सुटला आहे तुम्हाला काय सांगू. आणि रंग पाहू शकता, रंग किती सुंदर आलेला आहे, टेक्स्चर पाहू शकता. आणि भातसुद्धा किती परफेक्ट लांबसडक असा शिजला गेला आहे. तर ही बिर्याणी आता रेडी झालेली आहे.
तर तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा, किंवा 31ला हा बेत तुम्ही नक्कीच ठरवू शकता. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.